जंक फूड आणि फास्ट फूडच्या प्रमाणामुळे बालकांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढत चाललं आहे अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉक्टर सुधीर चौधरी यांनी दिली. बालकांमध्ये स्थूलता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. बरेचसे बालक आणि त्यांचं कुटुंब घरचं जेवण करीतच नसल्यानं त्याचा परिणाम बालकांच्या वजनावर होत आहे. बरेचसे बालक घरची पोळी न खाता बाहेरचा पिझ्झा वडापाव असे इतर पदार्थ खातात, त्यामुळे 30% बालकांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढलं आहे अशी माहिती घाटी महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुधीर चौधरी यांनी दिली. स्थूलता निवारणासाठी जनजागरण करण्यासाठी स्थूलता निवारण पंधरवडा आयोजित करण्यात येणार असून यानिमित्त जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात देणार असल्याची माहिती डॉक्टर सुधीर चौधरी यांनी दिली. स्थूलता निवारण कार्यक्रम हा या 15 वड्यात आपल्या महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे आणि त्यानिमित्त जन औषध वैद्यकशास्त्र विभाग, ज्याला आपण कम्युनिटी मेडिसिन म्हणतो, त्या विभागामार्फत दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये जनसंवाद हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की वेगवेगळे सब्जेक्टचे एक्सपर्ट्स, तुम्ही जी स्थूलता तुमच्या अंगामध्ये आलेली आहे ती स्थूलता कमी करण्याविषयी तुम्हाला सब्जेक्ट एक्सपर्ट मार्गदर्शन करणार आहे. स्थूलता जनजागृती निवारण जो कार्यक्रम शासनाचा आहे, या कार्यक्रमासाठी या महाविद्यालय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात स्थूलता निवारण पथक हे जन औषध वैद्यकशास्त्र विभागातर्फे तिथे संबंधित विषयातले तज्ज्ञ आणि ते पेशंटला मार्गदर्शन दररोज करणार आहे. बालवयामधल्या स्थूलतेचं प्रमाण वाढलेलं आहे. ते जवळपास 30%च्या आसपास हे बालस्थूलतेचं प्रमाण आहे. याला कारण पिझ्झा, बर्गर, पावभाजी हे जंक फूड नावाचा जो प्रकार आहे आणि जे लहान मुलं सध्या आता घरचं जेवण टाळतात, बाहेर जे खातात, त्याच्यामुळे बालस्थूलतेचं प्रमाण वाढत आहे. आणि माझी अशी सर्व नागरिकांना आवाहन आहे की हे जे बालस्थूलता किंवा हे निवारण केंद्र या 125 क्रमांकाच्या बाजूला जे उघडण्यात आलेलं आहे बाह्यरुग्ण विभागामध्ये, त्याचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.